मुद्द्याचं बोलावं या अभियानातून आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी रिक्षा चालकांशी संवाद साधत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही लोकसभा निवडणूक सोलापूरच्या मूलभूत प्रश्नांवर आणि मुद्द्यांवर लढली जावी यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीनं मुद्द्याचं बोलावं हे अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानाअंतर्गत आमदार प्रणिती शिंदे यांनी शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सोलापुरातील विविध समाज घटकांशी मूलभूत मुद्द्यांवर संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सत्ताधाऱ्यांना सोलापूरकरांच्या मुद्द्यावर बोलायला भाग पाडणार आहोत. अभियानाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी त्यांनी सोलापूर शहरातील रिक्षा चालकांशी होम मैदान इथं संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत यंदा काँग्रेसला निवडून आणण्याचं आवाहन केलं. मुद्द्याचं बोलावं हा जो कॅम्पेन आहे की मागच्या 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही. ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमान सेवा सुरू करू शकले, आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही. जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करून दिलू करून देऊ, ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे. आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं हे ते दाखवू शकत नाही आहेत. आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं षड्यंत्र आहे. आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला, मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत. रिक्षावाले, तुम्ही पॅसेंजर बसते, पॅसेंजर मध्ये सोलापूर जिल्ह्यामधल्या आपण सगळ्याला सवारी करतो, त्यांना आमची ताईचे काम शहर मध्ये काय काय झाले, तुम्ही रिक्षावाले ऍड्रेस येत नाही. आमची ताई आमचं फार भरपूर काम करते शहर मधलं काम बघा. अजून ताईला तुम्ही निवडून द्या, आपल्या रिक्षावाल्याकडनंच आपली ताई निवडून येणार. आर्वी टीचिंग आपले रिक्षावालेच फार करणार, कोणी करणार नाही. त्या तुम्ही लक्षण येईल. अजून हिच्या पुढे तुम्हाला जे होईल ते आपले ताई खासदार झाल्यावर आपले जे मंडळ आहे मंडळचा दुसरं शिरे घ्यायला मंडळासाठी ताई विधानसभेमध्ये महामंडळ रिक्षावाल्याला ताई उठाव गेलेत. आज दुसरे युनियन वाले काय करायला ते आम्ही केलो म्हणून पेपरात द्यायला आलेत, हा चुकीचा आहे. आज मंडळ हा ताईच दिलेला आहे. बऱ्याच दिवसापासून असं होतं की बाबा आपल्या सोलापुरामध्ये तरुण तडपदार खासदार पाहिजे होता आपल्याला. मागच्या 5 वर्षामध्ये आपण दिलं पण सोडेला, काय केलं त्यांनी? काहीच नाही केलं. त्याच्यानंतर सिद्धेश्वर स्वामीला दिलं, काही सुद्धा केलं नाहीत. पण आपली आपण जसं दिवाळीला आपण ज्या वेळेस आपण बहिणीकडे जातो आपल्या ओवाळणी देतो भाऊबीजीची, ह्या टायमाला रक्षाबंधन आणि भाऊबीजीची ओवाळणी ही ताईंना मतांनी देऊन त्यांना खासदार करून दिल्लीत पाठवा. विरोधी कायदा, त्या कायद्याच्या विरोधात आमची संघटना सातत्याने आवाज उठवत होती. त्या प्रसंगी आम्ही ताईंना एक निवेदन दिलं होतं, ताई जो ड्रायव्हर विरोधी कायदा जो आहे, जो अपघात झाला तर 10 लाख रुपये दंड आणि 7000 रुपये सजा. तर आम्ही ताईंच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना एक निवेदन दिलं होतं, ताई आपल्या माध्यमातून हा काळा कायदा रद्द व्हावा ह्यासाठी आपण त्यांना विनंती करावी. आज ताईंच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि तो कायदा रद्द झालेला आहे. म्हणून आम्ही सर्व रिक्षा चालक ताईंना सपोर्ट करतोय. आमच्या हक्काची ताई प्रणिती, ताईला भरपूर मतांनी उघडून आणायचं आपलं काम आहे. शिंदे साहेब ताई ही पहिल्यापासून सध्या ताई मला ओळखत नाही, ती हा भाग वेगळा आहे. पण ते रिक्षाभंग खरं माझ्यामुळे झाले. मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात जोडले, आमच्या एक रिक्षाला ते घर बसवा. जेव्हा ते बसवले तर त्यांनी म्हणजे ताईकडे प्रस्ताव ठेवा, पण ती चोपड्याच्या माध्यमात ती बांधलं की काय ते फरक व्यक्ती आला हा भाग वेगळा.